नांदगाव शहरातील रेल्वे गेट जवळील परिसरात रेल्वे पटांगणात एक 50 वर्षीय भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीचा मृत्यूदेह रक्ताच्या थाळ्यात पडलेला आढळून आला. या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज नांदगाव पोलिसांनी वर्तवला आहे. ही घटना शनिवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील पटांगणात एक 50 वर्षीय भिक्षा मागणाऱ्या राजू सपकाळे वय 50 उर्फ मामा हा गेल्या अनेक दिवसांपासून एक झोपडीत राहत होता. सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास राजू सपकाळे यांचा मृत्यूदेह रक्ताच्या थाळ्यात पडलेला आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी मृत्यूदेहाच्या बाजूला दगड आढळून आल्याने अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून हत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक समीर सिंग सावळे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी अज्ञात मारेकरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर करीत आहेत. प्रबंधभूमीसाठी किरण काळे, नांदगाव. रेल्वेचे सफाई कर्मचारी यशवंत इगे हे साफसफाई करण्यासाठी रेल्वेच्या मोकळ्या जागे रेल्वे गेटच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत जात असताना तिथे झोपडी करून सपकाळे मामा नावाचा इसम जो भिकारी आहे जो तो राहत होता तो झोपलेल्या परिस्थितीत दिसून आला म्हणून त्यांनी पाहिलं असता तर त्याच्या डोक्यात मार लागून रक्त आलेले दिसले. त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून आम्हाला माहिती दिली. माहिती मिळताच आम्ही स्वतः तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच उपविभागीय अधिकारी श्री साळवे साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली असता सदर इसमाच्या डोक्यात दगड टाकून त्याला जीवे ठार मारण्यात आल्याचे दिसून आले. सदर इसमाचे बॉडी ही उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे पाठवण्यात आली व सदर घटनेबाबत नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 251/2020 IPC 302 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे API श्री सुरवडकर हे करत आहे. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.